तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल लागल्यानंतर खडसे बाप लेकीनं मिरवणुकीमध्ये ठेका धरलेला आहे. रोहिणी आणि एकनाथ खडसेंनी आनंद साजरा केला आहे. बोदवड बाजार समितीमध्ये खडसेंची एकाधी सत्ता कायम राहिलेली आहे. 18 पैकी 17 जागांवरती खडसेंचे उमेदवार विजयी झालेत. 25 वर्षांपासून या ठिकाणी खडसेंची सत्ता अबाधित आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आलेला आहे. गेल्या 25 वर्षाची सत्ता एकनाथराव खडसे यांनी अबाधित राखलेली आहे. आपल्याबरोबर एकनाथराव खडसे आहेत. भाऊ, काय सांगाल या निकालाबाबत? शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, व्यापाऱ्यांनी, या मतदारसंघातल्या सर्वांनी, मतदारांनी या ठिकाणी महाविकास आघाडीवर आणि प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दर्शवला. गेल्या 25 वर्ष झाली ही कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यामध्ये आहे. आता आमच्या स्थानिक आमदारांनी खूप मोठे आरोप केले, यांनी काही काम केलं नाही, हे काही करत नाही वगैरे वगैरे, पण या सर्वांना चोख उत्तर मतदारांनी या ठिकाणी दिलं. आणि या सरकारच्या धोरणांना हे कंटाळले, या खोक्याची संस्कृतीची त्यांना चीड आलेली आहे. एक प्रकारे या ठिकाणी हे जे पैशाचं घाणेरडं आणि किळसपणं राजकारण चालतं आहे, त्याला प्रतिउत्तर मतदारांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ना आत्ता आपल्याकडेही येणाऱ्या विधानसभेची चुणूक ह्याच्यावरून दिसते आहे. विधानसभेमध्ये हे चित्र याच्यापेक्षा काही वेगळं राहील असं मला वाटत नाही. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती ही जळगाव जिल्ह्यातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती. या बाजार समितीचे 3 तालुके समाविष्ट आहे आणि 3 तालुक्यांमधला निकाल हा आहे. याच्याकडे आम्ही फार ह्याने पाहत होतो की या निकालाकडे सर्व जनता पाहत होती आणि तो आमच्या बाजूला लागलेला आहे. आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे परत आम्हाला 5 वर्षांसाठी या ठिकाणी मार्केट कमिटीत सत्ता मिळाली. आपल्याबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आहेत. ताई, काय सांगाल या निकालाबाबत? आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्हाला जो निकाल मिळालेला आहे, हा सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीवरती दाखवलेला, आपले शेतकरी असतील, सगळे सभासद असतील, सगळे हमाल मापाडी असतील, व्यापाऱ्यांनी दाखवलेला हा विश्वास आहे. आणि ह्यासाठी हे सगळं श्रेय आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्यांनी ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये नियोजनबद्ध काम करून हा निकाल दिलेला आहे, त्या सगळ्यांना जातं. आणि मी तुमच्या माध्यमातून सगळे मतदारांचे, आमच्या सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि या मेहनतीतून हा रिझल्ट आणि हा निकाल आपल्यासमोर आहे. दत्तात्रय गुरव, न्यू स्टेट, महाराष्ट्र, बोदवड.